ओके रशियन राज्यक्रांतीवर आधारलेलं आहे. सुरुवात कुठून झाली, त्याचा प्रचार कसा झाला आणि त्याचा आपल्या सर्वसामान्य वर्गावर आणि विविध स्तरावर काय परिणाम झाला, त्यातून गेन काय होता आणि त्याचं आपण काय त्यासून घेऊ शकतो, हे त्यांनी एका याची तुलना त्या राज्यक्रांतीची एका शेतकऱ्याच्या शेतासोबत करून त्यांनी हे आपल्याला मांडलेलं आहे आपल्या समोर एका गोष्टीच्या रूपामध्ये. तर त्याचा प्लॉट असा आहे की एक मिस्टर जोन्स नावाच्या शेतकऱ्याचं एक शेत असतं आणि त्याच्यामध्ये सर्व प्राणी असतात, कोंबडा, डुक्कर, गाढव, घोडा, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या असे सर्वजण असतात आणि ते त्या मालकाच्या अन्यायाविरुद्ध, मिस्टर जोन्सच्या अन्यायाविरुद्ध त्रस्त झालेले असतात. मग ते एका दिवशी चान्स बघून उठाव करतात आणि त्या उठाव करून त्या मालकाला त्या शेतातून पळवून लावतात. पळवून लावल्याच्या नंतर ह्या उठावाचं नेतृत्व दोन डुक्कर करतात ज्यांचं नाव असतं नेपोलियन आणि स्नोबॉल. नेपोलियन स्नोबॉल पुढे जाऊन त्यांचे नेते बनतात. स्नोबॉल हा थोडासा चांगल्या टाईपचा असतो, कमी स्वार्थी असतो. नेपोलियन थोडा जास्त स्वार्थी असतो पण आणि ते असं करतात की आपली जशी भारताची राज्यघटना आहे तसे त्यांचे सेवन कमांडमेंट्स अशी राज्यघटना तयार करतात. त्या कमांडमेंटमध्ये दोन असतात मोस्ट इम्पॉर्टंट असतात की ऑल ॲनिमल्स आर इक्वल लोकशाही पद्धत आणि फोर लेग्स आर बेटर, फोर लेग्स आर गुड अँड टू लेग्स आर बॅड, म्हणजे माणूस त्यांना बॅड वाटत असतो आणि फोर लेग्स गुड, त्यांचं असं एक हे दोन मेन कमांडमेंट असतात. नंतर थोड्या दिवसांनी असं होतं की त्या दोघांमध्ये मतभेद सुरू होतात. स्नोबॉल एक म्हणजे जसं की छोटं स्नोबॉल ॲनिमल्सचं काम कमी करण्यासाठी वाईन मिल आपण बनवूया असं एक प्रपोज टाकतो पण त्याला नेपोलियन अपोज करतो, म्हणजे या दोघांत मतभेद होतात. नेपोलियन जरा स्वार्थी असतो आणि जरा ताकदवर असतो जरा पॉलिटिकली, तो त्या स्नोबॉलला पळवून लावतो शेतातून. तर तो पळवून लावल्याच्यानंतर तो तिथला सत्ता घेतो, गेन करतो. नंतर तो हळूहळू असं होतो की तो तिथला हुकुमशहा बनतो आणि जो डुकरांचा जो वर्ग आहे जर डुक्कर त्या ह्याच्यातले सर्वात वरचा वर्ग बनतात आणि बाकी सगळे जे ॲनिमल आहेत ते सगळे त्यांच्यासाठी काम करायला लागतात. हळूहळू ॲनिमलला पण हे काही कळत नाही की ते बी त्यांच्या अगेन्स्ट काही आवाज उठवत नाहीत काही नाही, जसं चालायला तसं चालू द्या, कोणीच प्रश्न विचारत नाही त्याला काहीच नाही. हळूहळू नेपोलियन जे सर्व काही माणसांसर्ग करू लागतो, म्हणजे डुकरांची कम्युनिटी हे एकदम हायेस्ट बनते, बाकी सगळे लोएस्ट त्यांच्यासाठी काम करणार आहे, सगळे प्रॉफिट्स बेनिफिट्स सगळे ते घेणार. तर असंच करत मग ते हळूहळू असं एक पिरियड येतो की कमांडमेंट्स असतात ते डुकर स्वतःच्या म्हणजे ते नेपोलियन स्वतःच्या गरजेनुसार त्यांना चेंज करत राहतो लोकांच्या इलिटरेसीचा फायदा घेऊन. आणि एक वेळ अशी येते की अगदी ते दोन पायांवर चालायला लागतात डुकरं पण माणसांसारखे, तेव्हा ते त्यांचे मेन बेसिक जे कमांडमेंट असतात ते चेंज करतात की फोर लेग्स गुड टू लेग्स बेटर. आणि जे आणखी एक असतं जे की ऑल ॲनिमल्स आर इक्वल, पण इक्वल नाही चालणार ना, ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम आर मोर दॅन इक्वल. मग ते असे चेंज करतात सगळेच कमांडमेंट, म्हणजे जेणेकरून दुसऱ्याने ऑब्जेक्शन पण घेत त्याच्या इलिटरेसीचा फायदा घेईल. तर एकदम लास्टची जे बुक्सची लाईन आहे ती खूप आवडली, म्हणजे जेव्हा माणसांमध्ये आणि डुकरांमध्ये एक डायनिंग टेबलवर जेवण चालू असतं आणि सर्व ॲनिमल्स त्या ॲनिमल फार्ममधलं जे फार्म हाऊस असतं त्यामध्ये चालू असतं, ते बाहेरून बघत असतात सगळे खिडकीतून ॲनिमल्स. तर त्यामध्ये असं लिहिलं आहे लेखकाने की क्रिएचर्स आउटसाईड लुक फ्रॉम पिक टू मॅन अँड फ्रॉम पिग टू मॅन अँड फ्रॉम अगेन मॅन टू पिग, बट दे कॅन नॉट इट बट इट वॉज ऑलरेडी इम्पॉसिबल टू से विच वॉज विच. त्यांना फरक सुद्धा नाही कळला की कोण माणूस आणि कोण डुक्कर आहे, म्हणजे एकदम तेच होऊन गेले जेव्हा त्यांना अधिकार मिळाले तेव्हा. तर साधारणपणे जेव्हा आपण जेव्हा कॅरेक्टर बघतो त्यामध्ये नेपोलियन जे कॅरेक्टर आहे ते जोसेफ स्टॅलिनवर आधारित आहे आणि जे ट्रॉट्स्की होता लिओन ट्रॉट्स्की त्याच्यावर स्नोबॉल हे आधारित आहे आणि जे ॲनिमल फार्म आहे हे रशिया दाखवले, रशियाच नाही पण ह्युमन सोसायटी आपण म्हणू शकतो की सगळीकडेच लागू होतं. आपल्यात पण तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा नेपोलियन तुम्ही नक्कीच कोणी ना कोणी आपल्या नेत्यासोबत त्याला रिलेट जरूरच कराल. मी तर गेला आणि एंड म्हणजे मला याच्यातून जे लर्निंग्स होत्या माझ्या त्या अशा होत्या की राजकीय लोक कसे सत्ता हातात आल्यानंतर भ्रष्टाचार सुरू करतात आणि त्यांच्या त्या भ्रष्टाचारामध्ये मुळे आपले कसे सामाजिक विषमता निर्माण होते आणि त्यामध्ये जे स्तर निर्माण होतात त्यामुळे त्या स्तरांमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि ते एवढं भारी मॅन्युप्युलेट करतात. यात एक मॅन्युप्युलेट करणारा पण आहे, म्हणजे बोलून कसं मॅन्युप्युलेट करतात की ते असं दाखवतात की ते बोलतात ते बरोबरच आहे आणि तेच आपलं सगळं आहे, त्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शनच नाही दुसरा काही. आणि ते पण त्यांच्या फायद्याचं बोलत असतात पण आपल्याला काय वाटते अरे आपला किती विचार करतो, म्हणजे अशा दृष्टीने ते बोलतात आणि मॅन्युप्युलेट करतात आपल्याला. आणि एकदम एंडची जे आहे मला खूप आवडलेलं आहे, म्हणजे ते कॅरेक्टर त्यातलं बॉक्सर सगळ्यासारखे आपल्यासारखे आहे, ते तो एवढा इमानदार असतो त्याला फक्त एकच माहित असतं आय विल वर्क हार्ड, जे म्हणेल तो ते खरं आहे आणि मी फक्त वर्क हार्ड करणार आणि मी एवढा वर्क हार्ड करणार की मी रिटायर झालो ना तेव्हा मला चांगले दिवस बघायला मिळतील.
रिटायर झालो तेव्हा पण आता मी वर स्टार्ट करणार. मग ते एंडिंगला जेव्हा तो खरंच रिटायर होतो तेव्हा नेपोलियन त्याला दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने कत्तलखान्यात देऊन टाकतो आणि त्यातून पैसे कमवतो. म्हणजे त्याचा तो राजकारणाचा शिकार बनतो एक टाईप. आपण पण तसेच आहे. आपल्याला असंच वाटतं आपण वर्क हार्ड करणार. आपण वरच्यांना कधी क्वेश्चन विचारत नाहीत. जे तू म्हणतो तो बरोबर आहे. माझ्यासाठी जे करतो तो बरोबर आहे. मी फक्त वर्क हार्ड करणार आणि शेवटी मी रिटायर झालं तेव्हा सगळं ऐश आरामात जगणार. पण असं काही नसतं. हेच आहे बुकचं गेम.